केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत चैत्यभूमी इथे जाऊन डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. मार्च महिन्यापासून कोविडमुळे चैत्यभूमी बंद ठेवण्यात आली होती. प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी रिपब्लिकन पक्षानं आंदोलन केलं होतं असं सांगत आठवले यांनी प्रार्थनास्थळं खुली करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य सरकारनं उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला असं आठवले यांनी म्हटलं आहे. यावेळी आठवले यांच्यासोबत माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.